आपल्याला पटकन सगळं मिळतं, पण ते जर टिकवता नाही आलं तर ते जात. आणि माझ्याकडे सूरज साठी द्यायला तोच एक वेळ होता घरातला, जिथे मी त्याला ते ट्रेन करू शकत होते. तो मग 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकारच बोलत राहणार, जे तो शेवटपर्यंत बोलत राहिला. पण मला एक जाणवलं की त्याला ती गरज वाटत नाहीये शिकण्याची, गरिबीतून बाहेर येण्यासाठी त्याला काहीतरी असं मिळालंय, पण ते त्याला टिकवता येईल का याचा पण आपण विचार केला पाहिजे. सूरजचा ना जर्नी तुम्ही तर खूप जवळून बघितले असेल, जे आम्हाला टीव्हीवर दिसलं ते आम्ही बघितलंच आहे. मी असं नाही बोलणार की तो लायक आहे की तो किती कॅपेबल होता वगैरे, मी तुला विचारणार नाही. पण एक प्रेक्षक म्हणून आणि त्या घरातला एक सदस्य म्हणून अंकिता वालावलकरनी जी सूरजची जर्नी बघितली आहे, त्या जर्नीमधून तुला खरंच वाटतं की सूरजनी ॲप ते काम केलं आहे की तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे की ट्रॉफीचा हकदार सूरज आहे असं वाटतं? एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक सदस्य म्हणून, कारण का 24/7 तुम्हीच त्यांच्यासोबत जास्त असायचं. हो, आता ते मी एक सदस्य म्हणून सांगते की आम्ही 24 तास सोबत होतो, पण आमच्या 24 तासामधल्या झालेल्या गप्पांमधली फक्त 90 मिनिटांमधली पण काही मिनटं ही सूरज आणि आमच्या कन्व्हर्सेशनमधली होती, जी तुम्ही सगळ्यांनी बघितली आहे. त्याच्यामुळे सूरजने त्याच्याबद्दल आम्हाला जेवढं त्याने सांगितलं तेवढंच आम्हाला माहीत होतं, बाकी आम्हाला त्याचं काही माहीत नाही, कारण आमचा बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट नाही आहे. सो तो जे सांगायचा की मी असं असं खाऊन जगलो आहे, प्रसाद खाऊन जगलो आहे, हे करून जगलो आहे, मला हे येत नाही, मला ते समजवा वगैरे, त्या गोष्टी आम्ही त्याला समजवत होतो. जेव्हा सुरुवातीला तो घरात आला तेव्हा जेव्हा ग्रुप पडले गेले, ए ग्रुप बी ग्रुप, तेव्हा बी ग्रुपने त्याला साथ दिली घरात रुळण्यासाठी, घरातल्या गोष्टी समजण्यासाठी. म्हणजे सुरुवातीला डीपी दादांनी 1-2 आठवडे दिले, नंतर डीपी दादांचा त्याच्यासोबत खटके उडायला लागले, तर तो पॅडी दादांवरती शिफ्ट झाला. मग पॅडी दादांनी बराच काळ त्याला गोष्टी सांगितल्या, गोष्टी हे केल्या, त्याच्यासोबत ॲडजस्ट करणं लोकांना वाटत असेल पण ते सोपं नव्हतं, कारण त्याला ना तो एक सवय होती की सतत अंगाशी खेळणं एखाद्याला किंवा हे करणं वगैरे, अशी सवय होती. आणि ती पॅडी दादांनी खूप लाईटली घेऊन त्याच्याशी ॲडजस्ट करून तसंच त्याच्याशी वागून वगैरे ती ॲडजस्ट केली. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी त्याला असं म्हणत होते की जेव्हा मी असा गावातून आलेला एखादा मुलगा बघते आणि जेव्हा तो त्याचं बॅकग्राऊंड असं सांगतो ना, तेव्हा मला वाटतं की तू शिक, काहीतरी पुढे जाण्यासाठी तू शिकण्याचे प्रयत्न कर, जे महत्त्वाचं आहे. आणि माझी त्याला सांगण्याची पद्धत अशी असायची की मी असं नाही सांगणार बाळा तू गावातून आला आहेस ना मग तू हे कर, हे नाही माझं, तुला शिकायचं आहे ना तू शिक सूरज, तुला हे तू शिकलं पाहिजेस, हे तू केलं पाहिजेस, हे तू नाही केलं पाहिजेस. ह्यासाठी मी माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं की मी जेव्हा गावातून होते तेव्हा मी असा एक फेस बघितला होता की माझेच म्हणजे कोणी ओळखीचे मला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले होते. आता हेही मी तिथे बोलले, मला माहीत नाही आहे टेलिकास्ट झाले की नाही ते, कारण बघितलं नाही आहे मी अजून, की समोर म्हणजे एवढे शिकले सवरलेले आम्ही आहोत चांगल्या घरातले, पण आम्ही कधी फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये तेव्हा गेलो नव्हतो. तर समोर जेवण झाल्यानंतर फिंगर बोल येतो हे आम्हाला माहिती नाही. सो माझ्यासमोर ते आणून ठेवल्यानंतर लोक वाट बघत होते की आता ही सूप म्हणून पिते का. सो एवढं टेस्टिंग जर माझ्या बाबतीत केलं गेलं असं तर हा न शिकलेला मुलगा आहे, तर ह्याची बाहेरच्या जगात बिग बॉसमधून गेल्यानंतर किती हाल होऊ शकतात हे मला माहीत होतं. तू कांदा चिरायला शिक सूरज, तुझ्याकडे वेळ आहे सूरज, तू 1 ते 100 आकडे शिक म्हणजे तुला पैसे कळतील. त्याची बहीण जेव्हा घरात आली तेव्हा ती म्हणाली की याला एका प्रमोशनचे 10,000 मिळाले होते आणि ह्याने ते सांगितलं की हे मला कोणीतरी 5,000 दिलेत, हे तू ठेव असं त्याने दिलेत. तर ज्या मुलाला 5,000-10,000 किंमत म्हणजे फरक कळत नाही आहे, उद्या तो मुलगा विनर झाला जरी, कारण आम्ही बघत होतो की त्याला प्रेक्षकांकडनं, कारण वोटिंगमध्ये तो नेहमी पुढे असायचा, ह्याला प्रेक्षकांकडनं जरी मतं मिळाली बाहेर गेल्यानंतर हा डील करू शकेल का, हे माझं एक त्याच्याशी होतं. कारण घरातील सदस्य तर मी होते, माझ्यासाठी तो एक स्पर्धक सुद्धा होता, पण एक व्यक्ती म्हणून जर तुम्ही मला बघाल, ज्या पद्धतीचं मी काम करत असते, ज्या पद्धतीने मी बाहेर वावरत असते, आपण रानू मंडलचं उदाहरण बघितलं आहे, आपण बाबा का ढाब्याचं उदाहरण बघितलं आहे, आपल्याला पटकन सगळं मिळतं, पण ते जर टिकवता नाही आलं तर ते जात. आणि माझ्याकडे सूरज साठी द्यायला तोच एक वेळ होता घरातला, जिथे मी त्याला ते ट्रेन करू शकत होते, हे करायचं ते करायचं, हे नाही करायचं ते नाही करायचं, आणि त्याच पद्धतीने मी त्याला सांगू शकत होते जे त्याच्यासाठी योग्य होतं. त्याला मी लाडरने शिकवत बसले असते ना, तर तो मग 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकारच बोलत राहणार, जे तो शेवटपर्यंत बोलत राहिला. पण मला एक जाणवलं की त्याला ती गरज वाटत नाहीये शिकण्याची, किंवा त्याला ती इच्छा होत नाहीये त्याला ते शिकावंसं वाटत नाहीये. तर मग मी ते एका पॉईंट नंतर ते कमी केलं, कारण ते असंही वाटू नये लोकांना की ही लादती आहे त्याच्यावरती. आता एक प्रेक्षक म्हणून मी सांगते की मी जर आज बाहेर असते आणि एक प्रेक्षक म्हणून जर मी ह्या खेळाकडे बघत असले असते, तर मी हा विचार केला असता की ठीक आहे, सहानुभूती म्हणून आपण एखाद्याला जर विनर करतोय,
तर ती खूप चांगली गोष्ट आहे की एक आज मलाही खूप भारी वाटते की एक गरीब मुलगा जो ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचला आहे आणि तो काहीतरी भारी करतोय, तर ही खूप चांगली गोष्ट. त्याला खूप चांगलं प्रेम मिळालं आहे, आज गरिबीतून बाहेर येण्यासाठी त्याला काहीतरी असं मिळालं आहे, पण ते त्याला टिकवता येईल का ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे, कारण त्याला शिक्षणाची जोड नाही आहे. पण याचा अर्थ त्याला ते मिळू नये असंही नाही. आता त्याला ते मिळालं आहे ना, तर आता ज्या प्रेक्षकांनी किंवा ज्या लोकांनी त्याला हे केलं त्यातलं त्याच्या बाजूने कोण उभं राहणार आहे की सूरज चव्हाण ते टिकवणार आहे का? कारण ते खूप कठीण गोष्ट आहे आज त्या मुलासाठी की त्याला काही कळत नाही आहे आणि त्याला ते टिकवता आलं पाहिजे. बस.